त्याचं त्या उलट दिशेनं मान उलट उजव्या खांद्यावर, मान मागे, मान डावीकडे आणि मान सरळ. चार पाच खोलाय दीर्घ श्वास घ्या आणि सोड. पाय कमरे घुसरण, पाठी जास्त जास्त मागे, नजर चटाके. कमरेत न पुढे वागा, पाय सरळ ठेवा, हात जमिनीवर, कपाळ डावा पाय जास्त जास्त मागे, डाव्या पायाचा तुम्हा जमिनीवर, कमर दाबून मान मागे बोलत चला. पाच मागचा पाय हळूवार उचला, उत्तानासन. तीन श्वास सोडा, पादहस्तासन. चार उजवा पाय मागे, श्वास घ्या अश्वसन. पुन्हा श्वास घ्या आणि श्वास सोडत सहा अष्टांगासन. पाचला सामान्य श्वास ठेवायचा, त्यामुळे घेणं आणि सोडणं होत. सात श्वास घ्या भुजंगासन. आठ श्वास सोडा पर्वतासन. नऊ श्वास घ्या जबापाय दोन्ही हातांच्या मध्ये. खांदे एका सरळ रेषेमध्ये ठेवा, खांदे पुढे मागे करू नका. श्वसन संथ ठेवा. एक पाय सरळ पुढा पुढे गेला असेल तर किंचित मागे खेचा. पुढ्याच्या खाली गोटा ठेवा. संथ श्वसन, संथ श्वसन. कमरेचे स्थान, हाता पायांचे स्थान छान दाखवले जात आहेत, त्याकडे लक्ष. डावा चौऱ्या डावीकडे वळवायचं आणि मी खात खांद्याच्या रेषेमध्ये कमरेत ना डावीकडे वळायचंय आणि सावकाश आणि मन मागे. या पद्धतीनं वजन कमी करण्यासाठी कमरेचे स्नायू, हाता पायांचे स्नायू, Thank you.